तर नमस्कार सगळ्यांना मी कोमल बनसोडे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर आज हा व्हिडिओ माझा शेवटचा व्हिडिओ असेल यूटूबवरचा तर शेवटचा व्हिडिओ का असेल तर त्याचं मी तुम्हाला सांगते की माझा हा शेवटचा व्हिडिओ का असेल तर काय झालं माहिती आहे का एक करुन, करुन, करुन। तर घरचं काम आणि घरचं काम हे करून सगळं करून ॲडजस्ट करून होत नाही मला यूट्यूबवरती व्हिडिओ टाकणं तर त्यामुळं मी व्हिडिओ टाकायचं बंद करते आजपासून तर त्यासाठी तुम्हाला ना लाईक मागणार मी ना सबस्क्राईब मागणार ना कुठलीच गोष्ट मागणार आज आज हा शेवटचा व्हिडिओ असेल माझा आणि दुसरी गोष्ट कसं माहिती आहे का की आजपर्यंत आज एक दीड वर्ष झालं यूट्यूबचा माझा प्रवास लय छान घ्यायला मला सगळ्यांनी भरपूर अशी साथ दिली आणि एवढा छान घ्यायला माझा एक दीड वर्षाचा प्रवास पण का काय माहीत नाही मला ह्या जवळ एवढ्या दोन चार दिवसात असं वाटते की मी यूटूबवरती काम करायचं बंद करावा आणि बंद म्हणजे बंदच करावा असं वाटायला लागले मला तुम्ही पण मला सांगा कमेंटमध्ये पण माझी इच्छाच नाही आहे यूट्यूबवरती म्हणजे असं व्हिडिओ टाकायचं हे टाकायचं मेन माझी मोबाईल हातात घ्यायचीची इच्छा होईना माझी का माहिती काय झालं असं दोन चार दिवसात तर मला एवढंच सांगणं आहे आज आहे सहा डिसेंबर आणि सहा डिसेंबर आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं महापरिनिर्वाण दिन आणि त्या दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कोटी कोटी प्रणाम आणि विनम्र अभिवादन आणि माझं मनच होईना यूट्यूबवरती म्हणजे व्हिडिओ टाकणं हे करणं ते करणं असं इच्छा होईना आहे मला कुठल्या गोष्टीची तर त्यामुळं मी व्हिडिओ बंद करते आजपासून मला कुणाचाही तुम्ही म्हणताना की घरातून मला काय आहे का तर मला कुणाचाही काही नाही माझं स्वतःचा निर्णय असते कुठलं पण काम करायचं ते पण माझा स्वतःचा निर्णय असतो आणि ज्या कामात माझं मन लागत नाही ज्या कामात मला एवढंही होत नाही ते काम मला नको वाटत करायला व्यूजचं म्हणाल तर व्ह्यूज मला म्हणावं तशा व्ह्यूज येत नाही तर तशा आणि दुसरी गोष्ट की जेवढा पाहिजे तेवढा सपोर्ट म्हणजे असं कसं आता चला म्हणजे लई डाऊनमध्ये नाहीत व्हिडिओ माझे आपलं मापात व्हिडिओ असतात माझे व्ह्यूज चांगले येतात मापात येतात आपलं तीन महिन्यानं मला पेमेंट पडतं एवढं तर व्ह्यूज येतात मला पेमेंट पण घेतलं मी आणि पेमेंटच्या जीवावरच बाथरूमचं काम केलं आता तुम्ही म्हणता बाथरूमचं काम करून लगेच यूट्यूब बंद करते का तर नाही तसं पण नाही काय कारण की मला नाहीच होई नाही म्हणजे आजचा मी काय सांगू आणि कसं सांगू मला काहीच समजा नाही असं वाटतंय ना की मी कशाला धरून रोडू आणि काय धरू आज असं आहे मला तरी पण काय माहिती काय आहे तसं आज सहा डिसेंबर आणि त्यानिमित्ताने मी तुम्हाला एक गाणं पण म्हणून दाखवणार आहे आणि मी कुठलंही कारण तुम्हाला सांगत नाही आणि सांगणारही नाही पण काय माहीत नाही मनाला वाईट वाटलं की डोळ्यातून म्हणतात ना पाव पाणी येतं तसं आहे माझं आज काम तर मी एवढी स्ट्रॉंग आहे आणि स्ट्रॉंगच राहणार आहे कारण की आपल्या जेवढी सहनशक्ती असते ना म्हणजे एका सर्वसामान्य माणसाच्या तेवढी आहे सहनशक्ती आणि सहन, सहन करण्याची प्रत्येक गोष्ट सहन करण्याची मी आजपर्यंतच प्रत्येक गोष्ट सहन करत आले सगळं सहन करत आले पण आजपासून माझा वेगळा दिवस असेल आणि सगळंच असेल तर तुम्हाला सपोर्ट करायचाच आहे ना मला खरंच हात जोडून विनंती आहे माझी तुम्हाला तुम्हाला जर सपोर्ट करायचं कर असेल करा। करा, ना खरंच ज्यांना लय गरज आहे ज्यांना अति गरज आहे त्यांना सपोर्ट करावा तुम्ही अशी माझी इच्छा आहे हात जोडून ज्यांना व्ह्यूज भरपूर आहे त्यांना पण करा असं नाही काही नाही त्यांना नका करू पण ज्यांना खरंच युट्यूबवरती लय गरज आहे त्यांना सपोर्ट करा आणि त्यांना पुढे घेऊन चाला त्यांची ती पण कुठल्या तरी असे ना कुठल्या तरी अपेक्षा ना युट्यूबवरती आलेल्या असतात तसेच माझी दोन अपंग आहेत दोन अपंग बांधव आहेत एक बहीण आहे माझी आणि एक भाऊ आहे एक शोभा बोराटे आणि एक तुळशीराम बांगडे तर त्यांना पण सपोर्ट करा ते पण अपंगच आहेत मी तर काय आजपासून माझे व्हिडिओ तुम्हाला येणार नाही तर ना ना काय नाही तर कोण मला चांगलं म्हणलं कोण मला वाईट म्हणलं कुणाचं माझ्याबद्दलचं कसं मन आहे कुणाचं कसं आहे तिच्या आहे कारण मी लोकांचा विचार कधीच नाही करत आहे पहिल्याचपासून लोकांचा विचार करत नाही लोकांचा जर विचार करून मी माझं आयुष्य स्वतः हाताने बरबाद करून घेतलं असतं आणि लोकांचं ऐकून मी माझं आयुष्य हाताने बरबाद करून घेतलं असतं आणि प्रत्येक गोष्ट मी यूट्यूबवर खरी मांडलेली आहे माझी जेवढं आयुष्य आहे तेवढं खरं मांडलेलं ते आहे मी आणि तेवढं आजपर्यंत मी खरंच सांगत आलेलं आहे दुसरी गोष्ट जेवढं काय घडलेलं आहे तेवढं सगळं खरं घडलेलं आहे खोटं सांगत नाही मी आणि मी कधी मला खोटं बोलायला म्हणजे कसं माहीत आहे का खोटं बोलायला जीवच रेटत नाही माझी तर त्यामुळं तर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एवढं करून ठेवलंय ना खरंच ती माणूस जर आज असते ना तर आज परिस्थिती थोडीशी वेगळी असते मी त्यांच्यासाठी चार कडवी गाणी म्हणते गाणं म्हणते मी त्यांच्यासाठी <ुण्यान> ज्ञानाच्या सागराला क्रांतीच्या गराला ज्ञानाच्या सागराला क्रांतीच्या गराला रामजी चलेकर रामजी चलेकर वंदना ही वंदना ही वंदना त्या भीम भादराला वंदना ही, वंदना ही वंदना त्या भीम भादरा असला झनका दावला भीमाने असा तो कनका शूरवीर त्या विराला विद्वान त्या नराला शूरवीर त्या विराला विद्वान त्या नराला रामजे चले कराला रामजी चले कराला वंदना ही वंदना त्या भीम भादराला जय भीम सगळ्यांना जय शिवराय